नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेव मधूनचं स्वागत आहे। तर आज आपण आलो आहोत नर्मदा मैयापाशी आणि आज आपण आलो आहोत कुबेर भंडार। तर आपल्याबरोबर एक आहेत अरुण कुलकर्णी म्हणून आहेत गृहस्थ, जे आधी येऊन गेलेले आहेत। नमस्कार। नमस्कार। हां, नर्मदे हर। नर्मदे हर। आता मला सांगा आपण कुठे आलो आहोत आणि आपला आजचा दिनक्रम कसा असेल की आपण काय काय करणार आहोत? बडोद्याला उतरून आपण गाडी करून इथं कुबेर भंडारीला आलेलो आहोत। पाठीमागे ही नर्मदा मैया दिसते आहे। आपण प्रथम नर्मदे मैयेचं स्नान करणार आहोत, नंतर नर्मदेची आरती नर्मदा अष्टक म्हणून नंतर आपण कुबेर भंडारीचं दर्शन घेणार आहोत। कुबेर हे रावणाचे भाऊ होते। रावणाने त्यांची सर्व संपत्ती हरण केली आणि त्यांना लंकेतून बाहेर काढलं। ते भारतात आले आणि शिवाजी आराधना करत होते, त्यांना ह्या ठिकाणी येऊन आराधना करायला सांगितलेलं होतं। त्याप्रमाणे ते इथे येऊन आराधना करत होते, त्यांना शिव प्रसन्न झाले आणि रावणाची संपत्ती काय, तुला सगळ्या जगाची संपत्ती देतो, तू आज सगळ्या जगाच्या संपत्तीचा आजपासून मालक झाला आहेस, म्हणून कुबेराला आपण धनपाल म्हणतो। धनपाल म्हणतो। त्यांचं आपण स्नान केल्यानंतर दर्शन घेणार। दर्शन घेऊ। चालेल सर। नर्मदा मैया एवढं सुंदर पात्र तुम्हाला दिसतंय। नर्मदा मैयाच्या आता आम्ही इथे या बोटीमध्ये जाणार आहे, तर बोटीने आम्ही पलीकडच्या साईडला चाललो आहे। हाय, हॅलो। नर्मदे कुबेर भंडारी याबद्दल अजून माहिती सांगायची झाली तर कुबेर हा रावणाचा भाऊ होता। कुबेर भंडारी याच्याविषयी अनेक पौराणिक कथा आहेत। ब्रह्मदेवाचा पणतू कुबेर होता। कुबेर मोठे झाल्यावर त्याचे आजोबा कुलस्थ यांनी सिंहासनासाठी संपूर्ण राज्य कुबेरास सोपवले। रावणालाही आवडले नाही, त्याने हे राजपट मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या करून महादेवास प्रसन्न केले व त्याकडून वरदान प्राप्त केले। भोलेनाथाच्या वरदानाने रावणाने कुबेराचा पराभव केला व त्याकडून सर्व संपत्ती हिसकावून घेतली। कुबेर भंडार मंदिरामध्ये जाण्याच्या आधी आपलं महाकाली मंदिर लागतं, त्याचं पहिले आपण दर्शन करून घेऊया। महाकाली मंदिरामध्ये आपण आलो, ती दर्शन घेतलं आणि आता तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे। ती खाली गुफा आहे, तिथे आता आपण जाऊया। अतिशय थंड वाटते इकडे, इथं आतमध्ये तुम्ही बघाल तर पूर्णपणे खाली आहे। गुफा आपण बघितली आणि आता आपण कुबेर मंदिरामध्ये मेन मंदिरामध्ये चाललोय। हे जे तुम्हाला इथे दिसतंय समोर ते कुबेर मंदिर आहे। नारद मुनींनी श्री कुबेर भंडारी यांना कर्नाडी येथे जाऊन तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला व कर्नाडी येथे येऊन घोर तपश्चर्या करून कुबेराने महादेवास प्रसन्न केले व त्याला स्वर्गातील सर्व संपत्तीचे खजिनदार बनवले।
अहंकारी रावणास ते पण बघवले गेले नसल्याने तो पुष्पक विमान घेऊन कुबेर भंडारीच्या मागे आला. अशा वेळेस कुबेराने विघ्नेश्वरी माता म्हणजेच अंबादेवीची पूजा केली व देवीने त्याचे रक्षण केले. म्हणून कुबेरास संपत्तीचा देव असे म्हटले जाते. मंदिरात प्रवेश करताच आपल्याला परमशांतीचा अनुभव येतो. मंदिरात एक दिव्य शिवलिंग स्थापित केले आपल्याला दिसून येते. मंदिरातील घुमटामध्ये मधोमध असलेले झुंबर व विशाल काचेचे नक्षीकाम याची सुंदर कलाकारी दिसून येते. झुंबराच्या प्रकाशाने हे मंदिर पूर्णपणे उजळून निघते. गाभाऱ्यातून बाहेर पडताच आपल्याला पिंपाचे झाड आहे. त्या पिंपाच्या झाडाभोवती आम्ही प्रदक्षिणा मारून पुढे निघालो. महादेवाच्या वरदानाने श्री कुबेर भंडारी याची आज जगभरात पूजा केली जाते. अशी भाविकांची श्रद्धा आहे की 5 अमावस्येपर्यंत मंदिरात अखंड दर्शन घेतल्यास कुबेर भंडारीच्या रूपाने भगवान भोलेनाथ आणि आई जगदंबेच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे अमावस्येला लाखोने भाविक दर्शनासाठी येथे गर्दी करत असतात. अशी श्रद्धा आहे की मंदिरातून सुपारी, नाणी, तांदूळ याच्या नैवेद्य जे भक्त घरी घेऊन जातात त्याच्या घरी कधीच पैशाची कमतरता भासत नाही. जे पण 5 अमावस्येला खऱ्या भक्तिभावाने दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी कुबेराचे भांडार सदैव भरलेले असते. तर कुबेर भंडारला आपण जाऊन आलेलो आहे आणि हा आता व्हिडिओ मी थांबवतोय. आणि तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर आवडला असेल तर नक्की शेअर करा सगळ्यांना. तोपर्यंत एकमेकांना बाय बाय.